आज आपण तांदळापासून अनारसे कसे बनवायचे ते पाहूया। अनारसे तयार करण्यासाठी मी 2 कप तांदूळ घेतले आणि त्यांना आता मी स्वच्छ धुऊन भिजत घालणार आहे। हे तांदूळ आता आपल्याला पाण्यात 3 दिवस भिजत राहू द्यायचे। आज 3 दिवस पूर्ण झाले। मी तांदूळ स्वच्छ धुऊन गाळणीमध्ये निथरायला ठेवले। आता आपलं पूर्णपणे पाणी निथरून झालं आहे। आता आपण याला पसरून सुकायला टाकून घ्यायचे। फॅन खाली आपल्याला 1 तास सुकवायचे। आता आपले 1 तास झाले, तांदूळ पूर्णपणे सुकले। आता आपण त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचे। आपले तांदूळ दळून झालेले आहे। आता तांदळाच्या पिठाला मैद्याच्या गाळणीने गाळून घ्यायचे। आपलं तांदूळाचं पीठ गाळून झालंय। आता मी त्याला गोळी लावून ठेवणार आहे। त्यासाठी मी 2 वाटी हे तांदूळाचं पीठ भरलंय। त्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतला आहे। जर तुम्ही जास्त गोड खाणार असाल तर तुम्ही 1.5 वाटी गूळ घेऊ शकता। आता आपल्याला हा गूळ त्यात मिक्स करायचा आहे। आता हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपला गूळ मिक्स करून झालाय। आता आपल्याला याला रात्रभर मुरत ठेवायचंय। आपण आपल्या पिठाला रात्रभर मुरत ठेवलं होतं। आता आपण याला मळून घ्यायचंय। एक तर तुम्ही हाताने मळून मळून याचा एक सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे, नाही तर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय जोपर्यंत तो सॉफ्ट डो होत नाही तोपर्यंत। मऊ गोळा तयार करून झालाय। आता आपल्याला त्याचे अनारसे तयार करून घ्यायचे। अनारसांना लावण्यासाठी मी तीळ आणि खसखस घेतलीये। आता आपल्याला या पिठातून एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे, त्याला गोल करून घ्यायचंय। त्यानंतर त्याला हाताने चपट करत जायचंय। या पद्धतीने करून घ्यायचंय आणि आता हा खसखस मध्ये टाकून द्यायचा आहे। हा एक आपल्याला तेल मध्ये टाकून घ्यायचंय। मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं। आपलं तेल गरम झालंय। आता त्यात आपल्याला अनारसं टाकायचंय। अनारसं टाकताना आपल्याला खसखसची बाजू वर येईल या पद्धतीने अनारसे टाकायचे आणि यावर असं वरून तेल टाकत जायचंय। आपला अनारसा लालसर झाला की तो काढून घ्यायचाय। याच पद्धतीने आपल्याला तीळ लावलेला अनारसे तळून घ्यायचंय। तीळ लावलेला भाग आपल्याला वरून ठेवायचाय। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।